खूप पॅशनेट सेल्फ मेड वुमनची गोष्ट सांगणारा कुलकर्णी चौकातला देशपांडे हा सिनेमा त्याच्या नावामुळे आणि सई तामणकरच्या आलेल्या पहिल्या पोस्टर पासूनच चांगलाच चर्चेत आहे. नात्याची समाजाची चाकोरी मोडत स्वतःचं वेगळं आयुष्य जगणाऱ्या एका मध्यमवर्गीय महिलेची गोष्ट या सिनेमातून बघायला मिळते. या सिनेमातील आभाळाच्या गावाला हे गाणं गायक शंकर महादेवन यांच्या आवाजात रिप्राईज केलाय. हे गाणं आभाळाप्रमाणे स्वच्छंदी जगण्याचा नक्कीच सल्ला देतो. हे गाणं गजेंद्र अहिरे यांनी लिहिलं असून सौमिल आणि सिद्धार्थ यांनी या गाण्याला संगीत दिलंय. आभाळाच्या गावाला खेळू चला लगोऱ्या असे या गाण्याचे शब्द आहे. सिनेमात हेच गाणं सुनिधी चौहान या गायिकेच्या आवाजात आहे. सुनिधी आणि शंकर या दोघांच्याही आवाजात हे गाणं खूप सुंदर झालंय. सई तामणकर, निखिल रत्नपारखी आणि राजेश शृंगारपुरे यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. मध्यमवर्गीय बंडोखर बाईची एक बंडोखर गोष्ट कुलकर्णी चौकातला देशपांडे या सिनेमातून अनुभवायला मिळते. स्मिता फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित कुलकर्णी चौकातला देशपांडे 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. नुकताच सईचा गर्लफ्रेंड हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यात देखील तिची जरा हटके आणि वेगळी भूमिका होती. आणि त्यानंतर आता कुलकर्णी चौकातला देशपांडे या सिनेमातून अजून एका वेगळ्याच भूमिकेत सई बघायला मिळतीये. तर तुम्हाला हे आभाळाच्या गावाला गाणं कसं वाटलं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मराठी सिने इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.